मित्रांनो नमस्कार आज आपण जागतिक चिमणी दिन याबद्दल अधिक माहिती घेऊया थोडं या दिनाचं औचित्य साधून याबद्दल आपण स्मरण करूया या दिनाबद्दल भारतामध्ये असणाऱ्या चिमणी या, या, या पक्षाबद्दल आपण थोडंसं अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया भारतात सर्वात जास्त संख्या असणारा पक्षी म्हणून चिमणी हा ओळखला जातो आणि तो परिचितसुद्धा आहे नर चिमणीच्या कपाळाचा शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी कानाजवळ पांढरा चोच काळी कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असल्याच आपल्या निदर्शनास येतो मादी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते तिला भारतात तपकिरी असेही म्हटले जाते मित्रांनो हा पक्षी हिमालयाच्या दोन हजार मीटर उंचीपर्यंत तसेच भारतभर सर्वत्र आढळतो हो तसेच बांगलादेश पाकिस्तान श्रीलंका म्यानमारसह इतरही देशात आढळतो हो भारतात काश्मीरी आणि वायव्य अशा हिच्या किमान दोन उपजातीसुद्धा आढळून येतात माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी असून कीटक धान्य मध शिजवलेले अन्न सूर्यफुलाच्या बिया असे सर्व प्रकारचे खाद्य खातो विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा पक्षी अशी ओळखही या पक्ष्यांची आहे गवत कापूस पिसे मिळतील त्या वस्तू वापरून घराचे छत वळचणीच्या जागा खिडक्या दिव्यांच्या मागे झाडावर असे कुठेही घरटे बांधतो मादी फिकट हिरव्या पांढऱ्या रंगाची त्यावर तपकिरी ठपकी असलेली चार ते पाच अंडी देते अंड्याच्या रंगात स्थानिक बदलही आहेत नर मादी घरटे बांधण्यापासून अंडी उभीने पिराणा खाऊ घालणे वगैरे सर्व कामे मिळून करतात चिमण्यांचे आयुष्य सहा महिने ते तीन वर्षापर्यंत असते ज्ञात असलेली सर्वात वयस्कर वन्य चिमणी जवळपास दोन दशके जगली म्हणजेच वीस वर्ष त्याचबरोबर नोंद असली सर्वात वयस्कर कैदेतील चिमणी तेहतीस वर्षे तेवीस वर्ष जगल्याच्या नो नोंदी आपल्याला पाहायला मिळतात चिमण्यांच्या बाबतीत अशी एक वदंता आहे की एखाद्या चिमणीला माणसाने पकडले आणि परत सोडले तर बाकीच्या चिमण्या त्या चिमणीला त्यांच्यामध्ये घेत नाहीत व चोचेने मारतात किंवा तिला बहिष्कारतात प्रसंगी जीव देखील घेतात याबद्दल सत्यासत्यता म्हणावी तेवढी पाहायला मिळत नाही पण ही वदंता किंवा ही कथा आपल्याला ऐकायला मात्र हमखास मिळते अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे वृक्षांची तोड खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे परिणामी चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे विशेषतः शहरामध्ये मोबाईल टॉवरमधून होणारे विद्युत चुंबकीय उत्सर्जन आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या जागांची अनुपलब्धता